बीएल किल्लारीकर शरद पवार यांच्या भेटीला आले आहेत. बीएल किल्लारीकर राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य आहेत. विशेष म्हणजे किल्लारीकर यांनी काल सदस्यपदाचा राजीनामा दिला. जात न्याय जनगणना जातीचं मागासलेपण तपासावं असं अशी भूमिका किल्लारीकर यांनी घेतली आहे. आणखी माहिती घेऊ आपले प्रतिनिधी मिकी घई आपल्यासोबत आहे. मिकी, किल्लारीकर यांनी सदस्यत्वाचा राजीनामा देणं आणि आता शरद पवारांच्या भेटीला पोहोचणं याकडे कसं बघायचं? सौरभ, जर आपण बघितलं तर राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य पीएल किल्लारीकर यांनी हे आता शरद पवारांच्या भेटीसाठी त्यांच्या निवासस्थानी अर्थात मोदीबाग या ठिकाणी पोहोचलेले आहेत. खर तर कालच त्यांनी त्यांच्या सदस्य पदाचा राजीनामा दिलेला आहे आणि त्यानंतर आज ही थेट शरद पवारांची भेट. यामागे काय कारण आहेत काही वेळातच ते स्पष्ट होतील कारण ते स्वतः येऊन माध्यमांशी बोलतील. परंतु जर आपण बघितलं तर जे दोन मागणींसाठी पीएल किल्लारीकरांनी जे राजीनामा दिलेला आहे ते म्हणजे जातीनिहाय जनगणना तसंच जातीचे सामाजिक मागासलेपणा तपासावा ही अशा दोन मागणी होत्या. मात्र या संपूर्ण बैठकीमध्ये या सदस्यांमध्ये एकमत झालं नाही आणि त्याच्यावरूनच त्यांनी राजीनामा दिलेला आहे आणि त्यानंतर आज ते शरद पवारांची भेट घेण्यासाठी या ठिकाणी पोहोचलेले आहेत. या दोन गोष्टींवर शरद पवारांशी चर्चा करणार आहेत. आपली जी भूमिका आहे का आपण हे मागतोय यासाठी ते शरद पवारांना हे सगळं पटवून सांगणार आहेत आणि त्यानंतर ते माध्यमांशी सुद्धा बोलणार आहेत. आणि ही भेट अतिशय महत्वाचीच मानली जाते कारण अचानक काल त्यांनी राजीनामा देणं आणि आज थेट शरद पवारांची भेट घेणं आणि त्यानंतरच आता माध्यमांशी बोलल्यानंतर त्यांची भूमिका नेमकी स्पष्ट होईल. मात्र या भेटीकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. सौरभ, मिकी, धन्यवाद या माहितीबद्दल. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.